ते फिल्टर कसे काय काय करायचं, कसं सेंचुरी खत कसं कसं पडतंय म्हणजे हे पहिला चालू करायचं, इकडनं पाणी बाहेर पडतंय, पाणी बाहेर पडू लागलं तर हे काय करायचं, हॉल सावकाश असं बंद करत जायचं स्लोली स्लोली, बंद करता करता पुरं पण बंद करायचं नाही, असं स्लोली बंद करत जायचं, बंद करताना ऑटोमॅटिक इकडनं वाढायला लागतंय, पहिला हे असं सरळ असताना बाहेर पडतंय पाणी, आणि हे बंद करत गेला तर ऑटोमॅटिक आत ओढतंय, आत ओढू लागलं तर थांबायचं आणि स्लोली आत ओढू दे, असं जास्ती फिरवलं नाही, स्पीडनं ओढतंय, स्पीडनं ओढतंय आणि खत तुमचं एक साईडला जातंय, सारखं पुऱ्या शेताला जात नाही, एक साईडला जातंय, एक बकेट एक तुमचं अर्धा तास लागायचं ते खाली व्हायला, एवढा टायमिंग घ्यायचं पुऱ्या शेताला व्यवस्थित लागतंय, नाहीतर पडदेशी खाली होत आहे, समजलं नाही, फक्त नंतर हे बंद करायचं, हे चालू करायचं, हे स्लोली असं बंद करत जायचं, ओढायला लागलं थांबून सोडायचं, स्टॉप करायचं, खत संपेपर्यंत आपण इथं थांबायचं बकेटजवळ, नंतर ह्या फिल्टर खोलायचं, इजिली खोलतोय असा असं खोलतोय, आणि ही जाळी असते का नाही ही बाहेर काढून असं धुवायचं साईडला, नंतर असं बसवून असं लावून एकदम असं व्यवस्थित असं पट्टा बघायचा, नाही तर कसं पण ढकलशीला असं लावून असं इजिली बसतंय एकदम, असे सेंचुरीची माहिती, अशी खत सोडण्याची पद्धत असं ह्या पद्धतीने सोडायचं, आणि दुसरं म्हणजे तुम्ही डी ए पी वगैरे घालू नका, डी ए पी घातलं तर फिल्टरमधून पास होऊन जात आहे, तर त्याच्यात शेडू असल्यामुळे होल ना चिकटू ना बंद करत आहे, फक्त लिक्विड खत तेवढंच सोडायचं.